नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातील एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. देवपुरातील एकता नगरात बंद घरातून एलसीबी पथकाने जप्त केला 4.5 लाख रुपयाचा भांगसाठा. सव्वीस सप्टेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्याचं झालं वाटप. शिरपूर प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी पतसंस्थेतील ठेवी परत मिळण्याबाबत सभासदांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा. आणि धुळे शहरातील देवपूर विटाभट्टी येथे पार पडली सफाई कामगार संघटनेची बैठक. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील देवपुरात असलेल्या एकता नगरजवळील एका बंद घरातून 4.5 लाख रुपयाचा 174 गोण्यांचा भांगसाठा एलसीबी पथकाने जप्त केला. धुळे शहरातील देवपुरात असलेल्या एकता नगरजवळील एका बंद घरात भांगसाठा असल्याची माहिती एलसीबी विभागाला मिळाली होती. त्यानुसार एलसीबी पथकाने त्या बंद घरातून तपासणी करून भांगसाठा जप्त केला. 174 गोण्यांमध्ये प्रत्येकी 25 किलोप्रमाणे एकूण 4,530 किलो वजनाचा हा भांगसाठा असून त्याची किंमत 4,78,500 रुपये इतकी आहे. या बंद घराचे मालक यशवंत दौलत सैंदाने यांनी दीपक कुल्ले नावाच्या व्यक्तीला हे घर भाड्याने दिलं होतं. दीपक कुल्लेंनीच हा भांगसाठा ठेवला होता. आपल्या धुळे पोलीसमधील एलसीबीचे पोलीस नाईक गौतम सपकाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल सानक या दोघांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भांगची विक्री होत आहे. तर त्या अनुषंगाने त्यांनी गुप्त बातमी मिळवली आणि असा जो माल आणणारा व्यक्ती आहे आणि विक्री करणारा माणूस आहे तर त्याबद्दल त्यांनी पाळत ठेवली होती. काल रात्रभर आमचे हे कर्मचारी एलसीबीचा स्टाफ आणि अधिकारी या ठिकाणी वॉच ठेवून होते आणि त्यांना आरोपी दीपक कुरे यांनी एक 174 बॅगमध्ये जवळजवळ 4,350 किलो वजनाचा भांग आणि ज्याची किंमत जवळजवळ 5 लाख रुपये आहे तर असा माल आपण जप्त केलेला आहे. या ठिकाणी पंचनाम्याचं कामसुद्धा चालू आहे आणि एक्झॅक्टली किती किलो माल आहे ते याचं प्रत्येक गोणीचं वजन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तर ही एक चांगली कामगिरी एलसीबीच्या पथकाने केलेली आहे. त्यांचं धुळे जिल्हा पोलिसांतर्फे अभिनंदन करतो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या धुळे तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचं मंगळवारी वाटप करण्यात आलं. धुळे तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दिनांक 26 सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांना मंगळवारी प्रशासनातर्फे मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं. 26 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार आहे. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी करून निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती अपर तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली. धुळे तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींची निवडणुकीचा जो कार्यक्रम लागलेला होता त्यातल्या 70 नवलनगर ह्या दोन निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. इतर 14 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी आता 14 ग्रामपंचायतींमध्ये 53 मतदान केंद्रांवर आपलं मतदान पथकचं आज डिस्पॅच होणार आहे. उद्या 7:30 ते 5:30 या कालावधीत मतदान होणार आहे आणि दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. धन्यवाद. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होमहवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाचे बक्षीस,
₹50 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल. एक महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27. फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस. आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज. सेल सेल सेल. डंबीर साडीज मध्ये या वर्षीचा भव्य सेल, 10-50% पर्यंतची भव्य सूट. त्वरा करा सेल मर्यादित कालावधीसाठी. सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत. याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0 25 62 23 89 36. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चार चाकी गाडीत येत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे.
असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य सुरक्षित मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज शाळा दवाखाना जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेले सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521-88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. आवत तर ठेवा ते फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिकनी फवारणी कर राहिलो. काय BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छ, म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढ होस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकत. मना भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण काव हो भेटस कोठे? अव धुयामा. धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. शिरपूर येथील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी पतसंस्थेतील ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप करीत सभासदांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. शिरपूर येथील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी पतसंस्थेतील ठेवी परत मिळत नसल्याची सभासदांची तक्रार आहे. ठेवी परत मिळण्यासाठी सन 2012 प्रयत्न करीत असूनही अद्यापही ठेवी मिळत नसल्याचा आरोप करीत सभासदांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी PI हेमंत पाटीलही उपस्थित होते. मी नातीच्या लग्नाकरता पैसे मागतोय, जवळजवळ 10-12 वर्षापासून ठेवलेली आहे आणि
नेहमी नेहमी आजारी पडतो, दवाखान्याला पैसे लागतात. या कारणाकरता मी इथं आयुक्ताकडे आलो आहे, पैशांची मागणी करतो. तुमचे पैसे कुठे म्हणजे मागणी करतो तुमचे पैसे कोणाकडे? सुतगिरणीकडे, शिरपूर सुतगिरणी यांच्याकडे आहेत. आम्ही वारंवार आम्ही मागणी केली श्री अवनीबाई पटेलकडे, पण त्यांनी आम्हाला हाकलून दिलं, बाहेर काढलं, आम्हाला नकार दिला. कोणापर्यंत फिरवत आहेत आणि आम्ही सगळे ठेवीदार वेळोवेळी अनेक अडचणी तोंड देतो आहे, आमचे खूप हाल होत आहेत, तरी कृपया त्यांनी आमची विनंती मागण्यात आली. 107 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. 107 कोटीमध्ये 77 कोटी रुपयाच्या ठेवी या जनतेच्या आहेत आणि साधारणतः 2200 सभासदांच्या ठेवी, कोणाच्या 50,000, कोणाचे 5 लाख, कोणाचे 1 कोटी वगैरे, अशा पद्धतीच्या ठेवी या सगळ्या प्रियदर्शिनी सुतगिरणीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि 30 कोटी रुपये ठेवी या काही संस्थांच्या आहेत. अशा 107 कोटी रुपयाच्या ठेवी या प्रियदर्शिनी सुतगिरणीकडे अडकलेल्या आहेत आणि फार हजारो म्हणजे 2200 पेक्षा जास्त अधिक ठेवीदार या लोकांनी यांच्यामध्ये ठेवी ठेवल्या आहेत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. सफाई कामगार संघटनेची बैठक धुळ्यातील देवपूर विटाभट्टी येथे पार पडली. धुळे शहरातील देवपूर विटाभट्टी येथे सफाई कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, तसेच प्रश्न सोडवण्याचा पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं. बैठकीला नूरा शेख, हाशिम शेख, बिस्मिला शेख यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते. सफाई कामगारांचे जे प्रश्न असतील, जे काही सामाजिक अडीअडचण असतील, याबद्दल त्यांनी जाणून घेतलेली. आता भारत सरकाराच्या द्वारे एक सर्वेक्षण झाला होता सफाई कामगारांचं, ते धुळे शहरामध्ये काही लोक सुटलेले, त्यांनी माहिती घेऊन घेतलेली आहे. आता ते शासनाकडे ते सादर कर, शासनाला ते बोलून आणि परत ते सुरू करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. देवपुरातील एकता नगरात बंद घरातून एलसीबी पथकाने जप्त केला 5.5 लाख रुपयाचा भांगसाठा. सव्वीस सप्टेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्याचं झालं वाटप. शिरपूर प्रियदर्शिनी सहकारी सुतगिरणी पतसंस्थेतील ठेवी परत मिळण्याबाबत सभासदांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा. आणि धुळे शहरातील देवपूर विटाभट्टी येथे पार पडली सफाई कामगार संघटनेची बैठक. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा मी महाराष्ट्र टीव्ही चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.